मिरजेतील प्रभाग 20 मधील पंढरपूर चाळ येथील रस्ता काँक्रीटीकरण कामाचे महिलांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या पुढाकाराने सदर रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. मिरजेतील प्रभाग 20 मधील पंढरपूर चाळ येथील रस्ता काँक्रीटीकरण कामाचे महिलांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या पुढाकाराने सदर रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. गेल्या अनेक दिवसांपासून या भागामध्ये अंतर्गत रस्त्याची दुरवस्था झाली होती, त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी प्रयत्न करून या ठिकाणी रस्ता काँक्रीटीकरण करून घेतल्याने नागरिकांतून त्यांच्या कामाचे कौतुक होत आहे. रस्ता नव्हता आणि पूर्ण खडखड त्रास होता आणि लोकांना या जायला अडचण होती. रेल्वे पंढरपूरचा लोकांना या जायला अडचण होती. रस्ता पूर्ण काही नव्हता आणि आज थोरात साहेबांनी रस्ता केलेले आहेत तर पूर्ण उत्तम नगर ते पंढरपूर चाळ या पूर्ण एरियामध्ये रस्ता झालेला आहे आणि आपल्या बौद्धविहारसमोर पण पूर्ण काय रस्ता नव्हता, त्यामुळं रस्ता व्यवस्थित केलेला आहे, चांगला केलेला आहे रस्ता. आणि पाण्या 15 तारखेपर्यंत पाण्याचा प्रश्न सोडवतो म्हटलेले आहेत, आता पाण्याचा प्रश्न पण सोडवतील. आणि लोकांना इथं आता पाणी प्यायला व्यवस्थित अमृत योजना आलेलं आहे, ती अमृत योजना इथं राबवण्यात आले आहे. तो म्हणून सांगितलेले आहेत 15 तारखेपर्यंत पाण्याचा प्रश्न सोडतो म्हणलेले आहेत, आता